नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र कोळगाव शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत लसन प्लॉटवर हा जो आपल्याला प्लॉट दिसत आहे तो आपल्या स्वतःच्या शेतामधील लसन प्लॉट आहे आपण जे बियाणे निवडलेलं आहे ते ला आपलं लाल लसून देशी लसूण आहे शेतकरी मित्रांनो याची जे लागवड केलेली आहे आपण ते एक नोव्हेंबर दोन हजार एकवीसची लागवड केलेली आहे आता जवळपास लसन पिकाला आपल्या चाळीस दिवस पूर्ण झाले आहेत आतापर्यंत केलेल्या व्यवस्थापनाचा तो पण थोडासा आढावा घेऊया शेतकरी मित्रांनो आपण याला बेसल डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस निर्मल कंपनीचा बायोपॉवर गोल्ड ज्यामध्ये आपला मायकोरायचा असते आणि सोबतच सुपरफास्ट टेक्नॉलॉजी असलेलं डाळीमधलं सल्फर आपण दहा किलो एकरी आपण याला वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो हा झाला आपला बेसल डोस आणि या आपण कुठल्या या प्रकारला बी घरचं बिया नसल्यामुळं बीज प्रक्रिया केलेली नव्हती आणि पा ला उगवण झाल्याच्या लगेच आपल्याकडं जोरात पाऊस झाल्यामुळं कुठं कुठं आपल्याला लसणाला मर लागत असल्याकारणाने आपण एक आपण याला ड्रेसिंग पण घेतली त्याच्यानंतर लगेच तर त्याच्यामध्ये आपण एक चांगल्या कंपनीचं ह्युमिक आणि फुलविक असलेलं एक स्वरूप कंपनीचं ए सिक्स्टी वापरलं एम सोबत बुरशीनाशक एम पंचाळीस वापरलं कुठल्याही किडकाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याच्यासोबत आपण वीस टक्केचं क्लोरो पण वापरलं अशी आपण एक ड्रेचिंग केली लगेच पाऊस झाल्याच्यानंतर नंतर जोऱ्यामध्ये प्रा प्रादुर्भाव झाला वरून लसणाला काही प्रॉब्लेम येऊ नये पिळं पडू नये म्हणून आपण त्यासाठी आपण एक प्रिव्ही कंपनीचं न्यूट्रीफाईड जे चांगल्या प्रकारे बुरशीचा पण आजार कमी करतो बुरशीजन्य आजार पण कमी करतो फास्फोनिक ऍसिड बेसे मटेरियल आहे ते आणि मर रोगाला पण चांगलं काम करते म्हणून आपण एक न्यूट्रीफाईट निवडलं प्रिव्ही कंपनीचं सोबतच एक आर्थोसिलिसिक सिलिकॉन ज्याच्यामध्ये सिलिकॉन आर्थोसिलिसिक आणि सिस्टिकर असं दोघांचं कॉम्बिनेशन असल्याने आपण एक सिलिकॉन त्याच्यासोबत वापरलं जेणेकरून बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोबतच आपण एक त्याच्यामध्ये ह्युमिक असं चांगल्या प्रकारचं चा कॉम्बिनेशन करून आपण हा स्प्रे जो घेतलेला होता ते उगवणीच्या नंतर जवळपास विसाव्या दिवशी आपण घेतलेला आहे आता शेतकरी मित्रांनो सध्याचं यावर्षीचं वातावरण लसण चाळीस दिवसाचा झाला तरी कुठल्या प्रकारचा थंडीचा प्रादुर्भाव नाही आणि जास्तीत जास्त धुई धुकं ढगाळ वातावरण असल्यामुळे यावर्षी लसण पिकावरच काय प्रत्येक रब्बी पिकावर बुरशीजन्य आजार बळावत आहेत जास्त प्रमाणात आणि आपले त्याचप्रमाणे लसण पिकावर पण बुरशीजन्य आजार आपल्या भरपूर प्रमाणात आहेत तर आपण याच्यासाठी काय नियोजन करत आहोत किंवा आता आपल्याला लगेच दुसरी स्पवार निघाला लागेल असं आपण चाळीसव्या दिवशी आपण एक दुसरा स्प्रे घेत आहोत आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल की आपल्याला असे लसण पातीवर आपल्याला करपा भरपूर प्रमाणामध्ये आलेला आहे हे बघ असे शेंडे करपत आहेत तर याचं नियोजन म्हणून आपण काय करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यासाठी आपण सुमोटोमो कंपनीचं केमोक्झिल नावाचं एक बुरशीनाशक घेतलं यामध्ये मेटॅलिक जल आठ टक्के आणि मॅनकोजोग चौसष्ट टक्के असं कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो हे भविध असल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे डावणी भुरी करपा मररोग असे बरेच आजार कमी होतात त्याच्यासाठी आपण हे मेटॅलिक जल प्लस मँकोजोब असलेलं केमोक्झिल निवडलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत एक अँटीबायोटिक आपण घेतलेलं आहे जे क्रिस्टल कंपनच्या क्रिप्टोसायक्लिन नावाचं कंटेन आहे याच्यामध्ये स्टेप्रो असं नावाचं मटेरियल असते तर शेतकरी मित्रांनो हे निवडण्याचं कारण म्हणजे यावर्षी कर्प्याचं भरपूर प्रमाणात प्रमाण जास्त आहे जे बॅक्टेरियल मुळे आपले करपा येत आहे त्याच्यासाठी आपण हे निवडलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या लसण पिकावर जास्त जर करपा असेल तर अँटीबायोटिक निवडा नाहीतर जास्तीत जास्त अँटीबायोटिकचा प्रयोग करू नका ज्यामुळं आपल्याला पुन्हा पुढचे कर्पे कंट्रोल करायला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी आपण जर जास्त करपा असेल तर याचा निवड करा शेतकरी मित्रांनो सोबतच आपण एक प्री कंपनीचं कंपनीचा ओसा घेतला आहे यामध्ये आर्थोसिलिसिक सिलिकॉन आहे आणि स्टिकर पण आहे ज्यामुळं समज शेतकरी मित्रांनो सिलिकॉन एक अशी टेक्नॉलॉजी आहे ती आर्थोशिलिसिक बेसवरच वापरणं गरजेचं आहे कारण त्याचं शोषण दुसऱ्या मटेरियलमध्ये होत नाही सिलिकॉनमुळं तुमचे रसोषिक किडी आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाडावर होण्यास खूप अडकाव तयार होतो सरासरी त्याच्यावर अटॅक होत नाही बुरशीचा आणि रसोशक किडीचा त्याच्यामुळे तुम्हाला सिलिकॉन हे लसण पिकाला प्रत्येक फवारणीत वापरणं बंधनकारक का आहे वातावरणातले जे ट्रेस आहेत म्हणजे आता थंडी कमी आहे ढगाळ वातावरण आहे किंवा बुरशीजन्य जे आधार आहेत जसं धुई धुकू धुके पण येत आहे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला आर्थोशिलिक सिलिकॉन असणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सोबतच आपण एक झिंक बोरॉन कॅल्शियम असं क्षारमुक्त टेक्नॉलॉजी ज्याला सोडियम फ्री टेक्नॉलॉजी म्हणतो आपण त्याच्यासाठी घेतलेलं आहे याच्यामध्ये जे लिक्विड फॉर्ममध्ये आहे याचं पर्सेंटेज खूप कमी असते पण शोषण खूप चांगल्या प्रकारे होते त्याच्यामुळे खूप याचे सुंदर रिझल्ट येतात याच्यामध्ये झिंक जे आहे ते आपल्या बुरशीजन्य आजारापासून आपला चांगला बचाव होतो पिकामध्ये अमिनो ऍसिडची निर्मिती होते पिकाची वाढ पण चांगली होते आणि कॅल्शियम जे आहे ते झाडाच्या जे पेशीभित्तिक आहेत ज्याला आपण सेलवॉल म्हणतो त्याची मजबूती चांगली राहते आणि झाडाच्या सेलवाल चांगला राहिले तर तुमच्या रस्तक किडी आणि बुरशी आपला चांगला बचावतो त्यासाठी ते आपण एक झिबोका निवडला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या लसन पिकामध्ये जो आपला असा गाभा असतो जवळपास या गाभ्यामध्ये आपल्या रस्त्याची किडी असतात हे बघा या गाभ्यामध्ये आपल्या रसोश्व किडी असतात जसं जास्त प्रमाणात थ्रिप्स असतात त्यामुळे आपला कांदा पिवळा पडणे पात पिळ मारणे असे प्रकार घडतात तर त्याच्यासाठी आपण एक एफ सी कंपनीचं मार्शल निवडलेलं आहे याच्यामध्ये रशोष्वे किडी आपले चांगले कंट्रोल होतात शेतकरी मित्रांनो आपला जो लसन आहे जवळपास चाळीस दिवसामध्ये हे बघा जवळपास दीड फुटाच्या वर याची हाईट आता झालेली आहे आणि हे बघा आपण आता केलेल्या नियोजनापर्यंत आपले पातीची जाडी पण चांगल्या प्रकारे आपल्याला पाहता पाहायला मिळत आहे मुळ्यांची पण ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे शेतकरी मित्रांनो या वर्षीचा वातावरणाचा विचार करता धुईधुख जास्त असल्यामुळे जरा लवकर लवकर फवारणी करून आपल्या पिकाचं संरक्षण करा जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि पीक चांगलं तंदुरुस्त असल्या स्वरूपाचं पाहायला मिळेल संपूर्ण लसण देशी वाण आहे शेतकरी मित्रांनो लाल लसून खूप चांगला आपल्याला गेल्या वर्षी पण उत्कृष्ट उत्पादन मिळाले यावर्षी पण आपण नियोजन करून चांगले उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद पिकाची पात उभट असल्या सुरू कारणाने स्टिकर वापरणं खूप गरजेचं असतात ते आणि त्याच्यासोबतच आपले जे पिचकारी आहे जे पंप म्हणतो आपण ते पण चांगल्या प्रेशरचं असणं गरजेचं आहे हे बघा असे नवजल जर तुम्ही वापरले तर पाण्याचा आपल्याला नुसतं धुवार आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आणि ज्यामुळे आपल्या चांगल्या प्रकारे औषध झाडावर पडून आपल्याला प्रत्येक रोगापासून चांगलं नियंत्रण मिळेल आणि आपल्या औषधीचा पैसा खर्च वेस्ट होणार नाही खूप असे चांगल्या प्रकारे नियोजन करावे कोणत्याही औषधाचे रिझल्ट घेण्यासाठी तुम्हाला नवजल आणि पिस्करी पण चांगले गरजेचं असणं गरजेचं आहे आणि स्टिकर सुद्धा चांगल्या क्वालिटीचं वापरणं गरजेचं आहे धन्यवाद